नमस्कार मुलानो आपले एकंदरीत खूप मित्रमैत्रिणी असतात हो ना तसेच आपण जनावरांनाही आपले मित्र मानलं पाहिजे चला तर आज आपण एक सुंदर पाठ अभ्यासूया ज्याचं नाव आहे साप आपला मित्र साप हा एक सरपटणारा प्राणी आहे साप संपूर्ण जगभर पाहायला मिळतात ते जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात काही साप झाडावर देखील वास्तव्य करतात पाण्यात राहणाऱ्यांपैकी गोड्या पाण्यातील जे साप असतात ते सर्व साप बिनविषारी असतात मात्र समुद्राच्या पाण्यातील बहुतेक साप हे जहाल विषारी असतात जमिनीवर आढळणारे अजगर धामण डुरक्या घोणस मंडोळ उडता सोनसाप नानेर्टी, हरणटोळ वगैरे साप हे बिनविषारी असतात तर फुरसे घोणस मण्यार नाग नाग नागराज हे विषारी साप आहेत बरं का उंदीर व घुशी हे सापाचे प्रमुख अन्न आहे साप अडगळीच्या ठिकाणी किंवा उंदीर घुशी तसेच अन्य प्राण्यांनी केलेल्या बिळात राहतो म्हणूनच त्याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा बहुदा सापाचा रंग त्याच्या अवतीभवतीच्या परिसराशी मिळता असतो मातीत राहणारे साप तांबूस तपकिरी रंगाचे तर वृक्षावर आढळणारे साप हे हिरव्या रंगाचे असतात अंधारात भटकणारी मण्यार ही काळपट रंगाची असते सापाला हातपाय पंख नसतात कुणी पाहिलं आहे का सापाला हातपाय असलेलं नाही एवढेच नव्हे तर त्याला कानही नसतात आवाजाने साप डोलतो हा एक गैरसमज आहे सापाच्या शरीरातील मणक्यांची संख्या तीनशे ते चारशी असते त्यामुळे त्याला आपले शरीर पाहिजे तसे वळवता येते साप हा अतिशय चपळ आणि सावधपणे फिरणारा प्राणी आहे तो सरळ न जाता वेडी वाकडी वळणे घेत पुढे जातो त्याची ही चाल म्हणजेच नागमोडी चाल त्याच्या चालण्याचा वेग कमी असतो मात्र शत्रूपासून आपला बचाव करण्याकरिता चपळाईने धावतो सापाच्या शरीराची वाढ होते पण शरीराबरोबर बाह्य त्वचेची वाढ होत नाही त्यामुळे त्याच्या हालचालींना अडथळा येतो त्यावेळी तो बाह्य त्वचा काढून टाकतो यालाच कात टाकणे असे म्हणतात कात टाकण्यापूर्वी सापाच्या शरीरातून एक तेलकट पदार्थ स्त्रवतो त्यामुळे तत्वच्या शरीरापासून अलग होते त्यानंतर तो खाचेचा शोध घेतो त्यातून बाहेर पडण्यापूर्वी तोंडाकडची जी बाजू असते ती बाजू तो खडबडीत पृष्ठभागावर घासतो व डोक्याकडची कात अलग करतो तो खाचेतून पुढे सरकताना त्याची कात मागे चडकून राहते आणि अशा प्रकारे तो कात टाकतो सापाला जिभेमुळे वास व वा तापमान यांचे ज्ञान होते जिबेच्या स्पर्शाने तो सजीव निर्जीव ओळखतो सापाचे आयुर्मान निश्चितपणे सांगता येत नाही त्याचे आयुष्य वीस ते पंचवीस वर्ष असावे असे शास्त्रज्ञांचे मत आहे साप खाणे ही कल्पना सर्वसामान्यपणे लोकांना भय भयावह वाटते पण चीन अमेरिका जपान इटली या देशातील लोक सापाचा उपयोग एक रुचकर अन्न म्हणून करतात काही भारतातील लोकही सापाचा खाण्यासाठी म्हणून उपयोग करतात सापाच्या विषाचा औषध तयार करण्यासाठी उपयोग केला जातो त्याच्या कातडीचा उपयोग पट्टे पर्स इत्यादी वस्तू सुशोभित करण्यासाठी करतात साप उंदीर व घुशी खातो त्यामुळे शेतातील पिकांचे रक्षण होण्यास मदत होते सापाबद्दलच्या अज्ञानामुळे लोकांमध्ये काही गैरसमज आहेत उदाहरणार्थ दुखावलेला साप डूक दुख धरून दंश करतो पण आज सापाबद्दल बरेच शास्त्रीय ज्ञान उपलब्ध झाले आहे त्यामुळे हे सर्व जे गैरसमज आहे ते हळूहळू दूर होत आहेत सापाची उपयुक्तता पाहून लोकांना पटू लागले आहे की साप आपला शत्रू नसून तो आपला मित्र आहे समजलं का सगळ्यांना धन्यवाद